नमस्कार, मी राम धनगर, सरपंच माझाच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. वाशिम जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आलेली गट ग्रामपंचायत टनकाच्या गत 8 महिन्याच्या कार्यकाळामध्ये ग्राम विकास करण्याच्या दृष्टीने गावाचे लोकनियुक्त सरपंच शरद अशोक कोदरा यांनी अनेक विकासाभिमुख योजना गावामध्ये राबविल्या असून अल्पावधीतच गावाला राज्य शासनाचे 2 पुरस्कार. भव्य टनका ग्रामपंचायतीची ही विदर्भ मराठवाड्याच्या वेशीवर आणि पैनगंगेच्या तीरावर वसलेलं ग्राम टनका. ग्राम समृद्धीचं स्वप्न डोळ्यात बाळगून विकासाचा रथ गावाकडे खेचून आणणारे गावाचे युवा नेतृत्व अर्थात सरपंच शरद कोदारा ग्राम विकासासाठी रात्रीचा दिवस करत आहे. दरम्यान टनका, झुडगा आणि सोनगव्हाण अशा 3 गावा मिळून बनलेल्या या ग्रामपंचायतीची विकासाची आगगाडी सुसाट वेगाने धावताना दिसत आहे. ज्या देशाची बालपिढी परिपक्व असते त्या राष्ट्राचे भविष्य हे भक्कम असते असं म्हटलं जातं. तर प्राथमिक शिक्षण हे अधिक मनोरंजनात्मक व्हावे या दृष्टीने ग्रामपंचायत टनकाच्या वतीने या शाळेला रंगरंगोटी करण्यात आली. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं हा परिसर जणू काही एक आगगाडी घेऊन चाललेली आहे आणि खरोखर या रंगरंगोटी मागे जी संकल्पना आहे या गावचे आदर्श सरपंच शरदजी कोदारा, शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक शृंगारे सर यांच्या संकल्पनेतून या शाळेची रंगरंगोटी केली. यामागे एकच हेतू होता. अजूनही बरेचसे काही हेतू काय असतील आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष मुख्याध्यापक सरांकडून. सर, नेमकं काय संकल्पना आहे? आमच्या गावचे जे आदर्श नेतृत्व आहे त्या आदर्श नेतृत्व आम्हाला नेहमी योगदान देत आहे. आमच्या शाळेला आम्ही जेव्हा जेव्हा ज्या कामाची मागणी करू तेव्हा तेव्हा ते आमच्या आम्हाला प्रतिसाद देऊन आम्हाला तसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात आणि जे काम आम्ही सांगितलं ते 2 दिवसात त्यांच्याकडून पूर्ण होत आहे. एक आदर्श नेतृत्व म्हणून त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. एकूण किती संख्या आहे आपल्या गावाची? दरसंख्या पटसंख्या किती आहे? आमच्या गावची लोकसंख्या 845 आहे आणि माझ्या शाळेत 225 विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी माझ्या गावात 97 विद्यार्थी बाहेर गावावरून ये जा करत असतो. आणि हे जे काही रेल्वेचं रंगरूप आपण या शाळेला दिलेलं आहे तिच्या मागं काही विशेष अशी काही संकल्पना होती का? हो, आम्ही नेटवरून सर्च करून एक नवीन आमची शाळा घडवी, आमच्या शाळेत काहीतरी आम्ही नवीन करावं, मुलांना त्याबद्दल चेतना मिळावी याबद्दल आम्ही थोडासा विचार करून हे रंगरंगोटी केली आहे आणि हे रंगरंगोटी पाहून मुलंही उत्साही होतात, आनंदी होतात, आनंदाने बघडतात. मंडळी, शिक्षणाचं जे काही संकल्पना आहे दिवसेंदिवस बदलत आहे. ग्रामीण भागामध्येही कॉन्व्हेंट संस्कृती रुजत आहे, परंतु जर प्रशासनाने ठरवलं तर जिल्हा परिषदच्या शाळेला देखील कॉन्व्हेंटच्या धर्तीवर एक रूप देता येतं आणि ते खरोखर ते स्वप्न साकार झाले या टनका या ग्रामपंचायत. आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं शाळेच्या या संपूर्ण सुरक्षितेसाठी CCTV कॅमेरा देखील इथे लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षितता व्हावी, आपल्या गावाची सुरक्षितता व्हावी हाच या उपक्रमामागचा इथे उदात्त दृष्टिकोन आहे. ना खुर्चीसाठी ना स्वार्थासाठी जीव तळमळतो तो फक्त गावाच्या विकासासाठी या बिरदावलीला सार्थ ठरवित युवा सरपंच शरद कोदारा यांनी ग्राम समृद्धीचा ध्यास मनाशी बाळगून ग्राउंड झिरोहून कार्य करायला सुरुवात केली आहे. 8 महिन्याच्या अल्प काळामध्ये अनेक विकासाभिमुख योजना त्यांनी तातडीने गावात राबवून गावाला 100% स्वच्छ केलंय. ज्याप्रमाणे आपण या शाळेतील अंतर्गत नियोजन पाहिलं तसंच या शाळेचं जे व्यवस्थापन आहे व्यवस्थापनही तितकंच भक्कम आहे. अर्थातच या शाळेच्या एकंदरीत विकासामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचा मोलाचा वाटा आहे. आज आपल्यासोबत आहेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ गव्हाणे सर. सर, नेमकं काय नेमकं चित्र होतं अगोदर आणि कसं नेमकं चित्र तुम्ही पालटलं, काय काय काम झालं नेमकं? नेमकंच आमच्या काळात सरपंच, अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे हेडमास्टर साहेब यांच्या काळात आहे ना. आम्ही आहे तोपर्यंत 2 महिन्याची मीटिंग आली आम्ही या गावात. पहिली काय एवढी सोय नव्हती, आमच्या गावातले मुलं झाडाखाली बसत होते तर आम्ही मोठ्या साहेबाच्या पाया पडून आम्ही या गावामध्ये 2 मजल्याची शाळा आणली आणि गावाला जे सहकार्य आहे ना आमच्या गावात 8 वर्ष आहे. आणि शालेय व्यवस्थापन समितीचं काय रोल आहे त्याच्यामध्ये?
गावस्थ समिती म्हणजे असं की बाबा अध्यक्ष उपाध्यक्ष सहकारी गाववाले आहेत, समितीवाले आहेत, गाववाले आहेत, सगळे शाळेचे सहकारी असले होते, गुरुजन गावाचे सहकारी असले होते, गुरुजन लोकांना पण थोडा अभिमान वाटतो. एकंदरीत शालेय व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून माझ्या गावचा सरपंच आपल्या गावचा सरपंच म्हणून तुम्ही समाधानी आहात का? ह्याचा आमचा सरपंच असा आहे की एवढं आमच्या तीन गावामध्ये आम्ही काम करून दिले, सुद्धा ते दिवस कामेरे लावले गाव कोणती अडचण नाही, कोणाची अडचण असली तर दूर करणारे असे सरपंच नेवजेवा असे सरपंच व्हायला पाहिजे. दरम्यान आपल्या गावाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत टनकाच्या वतीने गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने शुद्ध पाण्याचा आरो प्लॅन देखील लावण्यात आलेला आहे. गावातील वीज चोरीला आळा बसावा या हेतूने गावामध्ये ईबी केबलची सर्वत्र रचना केली आहे. सरपंच म्हणजे पुढारी असतो त्या गावाचा, सरपंच म्हणजे एक धागा असतो त्या गुणानुबंधाचा. आणि आपल्या गावाचे आरोग्य अबाधित राहावे, गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उदात्त हेतूने तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागील हा शुद्ध पाण्याचा एक प्रकल्प ग्रामपंचायत टनकाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. तर सरपंच साहेब, या प्रकल्पाबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन. नेमकी काय मनीषा होती या प्रकल्पामागे? सर्वात मोठं सर प्रकल्प अशी होती की जे गावात लोकांना पिण्याचं पाणी म्हणजे सगळ्या शरीरासाठी आरोग्यासाठी फार आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्यामुळे जे रोगराई व्हायची लोकांना, किडनी स्टोन मुतखडा म्हणतात त्याला, मलेरिया, टायफॉइड, जे व्हायरल फीवर वगैरे व्हायचे लेकराला लहान बाळाला, तर ते हे जेव्हापासून मी आरो प्लांट चालू केला माझ्या गावामध्ये तेव्हापासून आमच्या गावात लोकांना जे बिमारीचा जे प्रश्न होता ते सगळं पूर्णतः बंद झाला. लोकांना मध्ये स्वच्छ पाणी मिळून राहिलं, नाही तर पहिल्या लोकांना फार पाण्याचं मतलब फार त्रास होता, त्याच्यामुळे रोगराई जास्त होती. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांना 8 महिन्याचा कालावधी संपलेला आहे आणि जनतेमधून या गावकऱ्यांनी राधेश्याम पोदारा अर्थात शरद पोदारा यांची सरपंच या पदासाठी उघडणी लावली आहे. या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये गावामध्ये कुठल्या प्रकारचे विकासाभिमुख कार्यक्रम राबवले ते आपण प्रत्यक्ष गावकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत काही टनका या गावातील काही मंडळी. तर मंडळी, 8 महिन्याच्या कालावधीमध्ये असे कोणते बदल तुम्हाला जाणवले गावामध्ये? आमच्या गावामध्ये नालीबद्दल सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचं काम सरपंच यांनी केलं आहे. आणि त्यानंतर गावामध्ये जे विद्युत ताराची तणाव होती गेली 25 वर्ष 40 वर्षापासून विद्युत तारेची जो आम्हाला त्रास होता तो त्यांनी कमी करून पूर्ण गावामध्ये इलेक्ट्रिक पोलवर केबल सिस्टम लावून दिला आहे. त्यानंतर गावामध्ये शुद्ध पाण्याची संकल्पना राबवली आहे. त्यानंतर रस्त्याचा आणि आमचे जे वेळोवेळी पडणारे प्रश्न हे शरद पोदार आहे धावून येऊन सगळे प्रश्न सोडवण्यात सक्षम. विदर्भ आणि मराठवाड्याच्या वेशीवर बसलेलं गाव टनका आणि या संपूर्ण वाशिम जिल्ह्याची जी प्राणिता म्हणून ओळखली जाणारी नदी पैनगंगा खरोखर या गावाची नवसंजीवनी येणारी एक वाहिनी. ज्या गावाच्या वेशीवर आपण उभे आहोत ती नदी आहे पैनगंगा. ज्याप्रमाणे ही नदीचा विकास देखील आज उत्तुंबून वाहत आहे आणि हे सगळं श्रेय जातं ते सरपंच शरद पोदारा यांना. वर्तमानपत्रामध्ये मी आपल्या कार्याबद्दल वाचलं होतं, डेंग्यू मलेरियापासून गावाला मुक्त करण्याकरता तुम्ही सोकरचांना डास दूर फवारणी ही केली होती, त्याप्रमाणे असे बरेचसे उपक्रम आपले आपण राबवले. नेमकं या कार्यामागची प्रेरणा काय साहेब? या कार्यामध्ये एकच प्रेरणा आहे की माझ्या गावकऱ्याला दवाखान्यामध्ये जायची आवश्यकताच नाही पडली पाहिजे. जर आपण ह्या गोष्टी जर आम्ही ग्रामपंचायतच्या थ्रू जर त्या लोकांना सुविधा दिल्या तर हे लोकांचं जे भवितव्य समजा जे डॉक्टरला पैसे द्यावे लागतात, लोकांना वेळोवेळी त्रास होते. आमचं गाव एक तर वाशिम जिल्ह्यापासून 30 किलोमीटर दूर आहे, लोकांना फार त्रास होते जायचा सोयी टायमावर बसेस वगैरे सगळ्या सुविधा आहेत. आपण कसं ह्या सुविधा आम्ही जर दिल्या तर तेव्हापासून आमची रोगराई दूरच झाली आहे टनक्या गावातली. डेंग्यू मलेरिया आमच्या गावात कोणताही बिमारी नाही. साधारणतः किती दिवसामधून तुम्ही ती फवारणी करत असता? आम्ही ती फवारणी सध्या 3 महिन्याचा आम्ही प्रस्ताव केलेला आहे, 3-3 महिने ते आम्हाला फवारणी करायचं. मध्यंतरी अजून एक ऐकलं होतं की सोनगाव या ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई होती, एवढी मोठी नदी असताना देखील ही टंचाई का बरं तुम्ही जाणवली?
ते गाव थोडं वर्त असल्यामुळं तिथं जे पाण्याचे जे आहे इतकं पूर्वीच्या काळामध्ये काय त्यांना इतर लोक आता मी काय म्हणत नाही त्यांना काय केलं पण ते मी मला त्यांना मला जेव्हा पटलं की बा या लोकांना फार त्रास कमी आहे पाण्याचा फार त्रास होऊन राहिला तर मी त्यांना बोर ओपन नलिका होती एक 25 वर्षा पण बंद होती मी आल्याच्यानंतर त्याला जास्तीत जास्त 10 ते 15 हजार त्याला चालू करून दिले लोकांना आज पाण्याचा त्रास दूर केला. 25 वर्षानंतर त्या दोनगाववाशांची आपण ताण मागवलं. अजून कुठले कुठले उपक्रम भविष्यात आपल्याला या गावाच्या विकासासाठी राबवायचे आहे? सर्वात मोठं गाव म्हणले की जे सगळ्यात आवश्यक आहे स्मशानभूमी. या आमच्या स्मशानभूमी या तिन्ही गावासाठी टनका जोडगाव सोनगाव या गावासाठी मी स्मशानभूमी उपलब्ध करून देणार. त्याच्यानंतर सामाजिक सभागृह जलचे जे आम्ही जर आता आम्ही खोलीकरण ची व्यवस्था करून राहिलो तलाव गाळ काढणं लोकांना जे पाण्याची समस्या उद्भव नाही झाली पाहिजे सगळ्या गोष्टीची सुखसुविधा झाली पाहिजे. शिक्षणाच्या दृष्टीनं काय आपले विकास राहतील गावामध्ये शैक्षणिक वातावरण तयार व्हावे स्पर्धा परीक्षा असतील काही असा उपक्रम आहे का वाचनालय असं तर नाही आहे पण मी लोक त्यांना एक ग्राउंड उपलब्ध करून देलो ग्रामपंचायत मार्फत त्या ग्राउंडमध्ये त्यांना सगळे खेळ क्रीडांगण वगैरे सगळी व्यवस्था करून देणार. खरोखर या गावाचा विकास करण्यासाठी सरपंचांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे गावाचे ग्रामसचिव दम्मानंद भगत आपल्यासोबत आहेत. साहेब कशा प्रकारचा विकास तुम्हाला अपेक्षित होता आणि भविष्यात अजून काय तुम्हाला करायचं आहे? ज्या प्रकारचा विकास हा अपेक्षित होता त्याच प्रकारचा विकास आम्ही केलेला आहे आणि समोर पण जनसुविधा योजनेमधून 25 लाखाची ग्रामपंचायत घ्यायची आहे स्मशानभूमी घ्यायची प्रत्येक गावामध्ये 3-3 लाखाच्या स्मशानभूमी टंका जोडगा आणि सोनगाव आणि याच्यामध्ये घ्यायची नाविन्यपूर्ण योजनेमधून गावातील रस्ते असो सांडपाणी गटार असो अजून सोनगाव आणि टंका या गावामध्ये करण्याचे बाकी आहे ते पण करायचे. मागच्या वर्षी आम्हाला टंका या गावाला प्रथम तालुक्यातून प्रथम आणि जिल्ह्यामधून तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. यावर्षी आम्हाला विभागीय स्तरावरून राज्यस्तरावर जाण्याचा आमचा संकल्प आहे. 100% गोदरीमुक्त गाव अशी एक मध्यंतरी बातमी आहे. गाव 100% गोदरीमुक्त झालं आहे का? हो 100% शौचालय संपूर्ण गावागावात आहे. हो गावागावी केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे जर ही संकल्पना जर खरोखर विकास करायचा मनात जर असेल तर त्या विकासाची अंमलबजावणी आपल्याला ग्राउंड झिरोवर पाहायला मिळते आणि याच ग्राउंड झिरोची अंमलबजावणी आपल्याला ग्रामपंचायत टनका या गावात पाहायला मिळाली. व्हिडिओ जर्नालिस्ट रामनाथ बोराडेसह राम धनगर सरपंच माझा वाशिम.